महाराष्ट्र में सामाजिक बहिष्कार और शोषण के मामले में कोकण सबसे आगे रहा है। सामाजिक बहिष्कार के साथ साथ रायगढ़ को गांव कमेटी के दमनकारी नियम कायदों से भी प्रताड़ित किया जा रहा है। रायगढ़ जिले के पेन तालुका के नवघर कोलीवाड़ा यहां 3 परिवारों को ग्राम पंच कमेटी द्वारा शोषण करने का चौंकाने वाला मामला सामने आया है और इस बारे में नाराजगी व्यक्त की जा रही है। नवघर कोलीवाड़ा के जात पंचायती के जांच और जुल्मों से परेशान होकर 4 परिवारों ने जिलाधिकारी कार्यालय रायगढ़ के सामने सामूहिक आत्मदाह करने का प्रयास किया गया। इसीलिए इस पर अलीबाग पुलिस द्वारा तत्काल हस्तक्षेप करते हुए प्रदर्शनकारी शोषित परिवारों को हिरासत में लिया गया और सभी को अलीबाग के थाने में लाकर इस संबंध में SD सनस इन्होंने आवश्यकता के अनुसार मार्गदर्शन भी किया। कोपरोली पेण येथील देवेंद्र कोळी यांचं प्रकरण आज माझ्या समोर आलं होतं। ते आज आत्मदहन उपोषण या कामी जिल्हाधिकारी कार्यालयावर आले होते। त्यांच्या सर्व प्रकरणाचा मागोवा घेतला तर असं लक्षात येतं आहे की महाराष्ट्रात प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात किंवा इतर ठिकाणी सुद्धा गावागावामध्ये जात पंचायतीच्या घटना घडत आहेत, वाळीत टाकण्याचा प्रकार घडत आहे। ह्यामध्ये गावातील भूमिका फार महत्त्वाची आहे। माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे। घटने राज्यघटनेने जे मानवाला जे अधिकार दिलेले आहेत त्याची सर्वांना माहिती असली पाहिजे। एकमेकांशी प्रेमाने वागा, बंधुभाव ठेवा, वाळीत टाकण्याचे प्रकार करू नका। कायदे भरपूर झालेले आहेत, त्याची अंमलबजावणी सुद्धा चालू होते, पण कायद्याने सगळे प्रश्न सुटतात अशी परिस्थिती नसते। समाज प्रबोधनाची गरज असते। समाज प्रबोधनाची शासन आणि प्रशासनाच्या भूमिका तीच असते। त्या भूमिकेतून ते प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला जातो। दुर्दैवाने ह्या प्रकरणात सुद्धा प्रशासनाने प्रबोधनाची भूमिका घेऊन देखील हा प्रश्न अजूनही सुटत नाही असं दिसतंय। तर ह्यावर उपाय एकच आहे की ह्या प्रकरणी जे पीडित लोक आहेत त्यांनी पुढे येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे आणि जे त्यांच्यावर अन्याय करतात त्यांना कायद्याच्या कचाट्यात घेऊन त्यांना न्यायालयासमोर उभं केलं पाहिजे, म्हणजे ह्या प्रश्नाला कुठेतरी आळा बसेल। आज पोलीस प्रशासनासोबत जेव्हा बैठक झाली तेव्हा तिन्ही पीडित वालिद कुटुंब होतं। हे तिन्ही वालिद कुटुंब मी आणि काही अजून प्रतिष्ठित नागरिक होते, सर्वजण होते। त्या पोलीस प्रशासनाकडून एकच की कायद्यानुसार जोपर्यंत फिर्यादी देत नाही तोपर्यंत ह्यावर काही होणार नाही। तर प्रशासनाच्या सांगण्याप्रमाणे मी अजूनही फिर्याद देतो, फिर्याद दाखल करून आम्हाला योग्य तो न्याय मिळेल ह्याची मी खात्री मानतो। प्रशासनाशी आपली नेमकी काय चर्चा झाली, काय भीती आहे तुमच्या मनात? प्रशासनासोबत आमची हीच चर्चा झाली की आपण जेव्हा 27 एप्रिल 2021 पासूनचे जे पत्रव्यवहार प्रशासनासमोर आपण व्यथा मांडत होतो, व्यथा मांडत मांडत जवळपास 15 ते 16 महिने झाले, परंतु अजून काही आम्हाला योग्य असा काही न्याय मिळाला नव्हता। शेवटी प्रशासनासोबत जेव्हा चर्चा झाली त्या चर्चेमध्ये असं एवढंच ठरलं की जोपर्यंत सामाजिक बहिष्कार 2016 कायद्यानुसार जोपर्यंत फिर्यादी येत नाही, तक्रार येत नाही, तोपर्यंत त्या त्या प्रकरणाची चौकशी वगैरे करून तोपर्यंत त्यांना न्याय देता येणार नाही। त्यामध्ये एकच झालं की फिर्याद आली की आम्ही त्वरित त्यावर काम करू शकतो। आज आमची प्रशासनासोबत मीटिंग झाली, त्यास असं आम्ही सांगितलं आमच्यासोबत काय काय घडलेलं आहे ते, किंवा गावातली परिस्थिती सांगितली, आमच्यावर झालेले अन्याय सांगितले। तर प्रशासनाने सांगितलं की तुम्ही आमच्याकडे तक्रार द्या, मग आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। त्यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही फिर्यादी द्यायला तयार आहोत, पण कसं होतं आम्ही जेव्हा तक्रार करतो तेव्हा गावातली सगळी मंडळी आम्हाला शिवीगाळ करतात, स्त्रिया आम्हाला त्रास देतात, त्याच्यामुळे आमचं मानसिक खच्चीकरण होतं। पण तर प्रशासनाने आम्हाला सांगितलं की तुम्ही तक्रार द्या, त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू। आणि प्रशासनावर आम्हाला विश्वास आहे ते की आम्हाला नक्की न्याय मिळवून देतील आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढची कारवाई हे करायला फिर्यादी द्यायला तयार आहोत।